नमस्कार, स्वातीज किचनमध्ये आज आपण झटपट होणारा एक मस्त स्नॅक बनवणार आहोत. मुलांना नक्कीच आवडेल आणि बनवायला खूप कमी वेळ लागतो. कमी साहित्यामध्ये झटपट असा तयार होणार आहे. वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. या ठिकाणी बटाट्याचे काप घेतलेले आहेत. तर हे बटाटे जे आहे ते वरची साल काढून जाडसर कापून घ्यायचे. थोडेसे जाडसरच फोडी करा. त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि थोडेसे टॉवेलवरती कोरडे करून घेतलेले आहेत. आता ह्यावर लाल तिखट घालायचे आवडीप्रमाणे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. तुम्हाला जर चिली फ्लेक्स आवडत असतील तर ते घातले तरी चालेल. त्यानंतर अगदी थोडीशी धने पावडर, थोडीशी जिरे पावडर घालायची आहे. त्यानंतर थोडासा घालायचा आपल्याला गरम मसाला. ह्याने टेस्ट छान येतो, त्यामुळे हे सगळे मसाले वापरलेले आहेत. आता चवीपुरतं मीठ घालायचे. त्यानंतर हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला आणि मीठ बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हाताने हे व्यवस्थित चोळून घ्यायचे किंवा मग हे भांडं उचलून थोडंसं हलवून घ्या. फोडींना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आणि लगेच आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही आणि मसाला लावल्यानंतर ह्या फोडी आपल्याला जास्त वेळ ठेवायच्या नाही आहेत, नाहीतर ह्याला पाणी सुटतं. लगेच आपल्याला फ्राय करायला घ्यायच्या. तर इथे मी प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे. रव्यावरती ह्या अशा फोडी सगळ्या बुडवून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने रवा छान कोट करून घ्यायचा आहे. सगळ्या बटाट्याच्या फोडींना एकदम रवा कोट करून घ्या आणि नंतर फ्राय करायला घ्या, म्हणजे मग ह्याला पाणी सुटणार नाही. मसाला लावलेल्या फोडी जर जास्त वेळ ठेवल्या तर मसाला त्याला चिकटणार नाही पाणी सुटल्यामुळे. त्यामुळे एकदम सगळ्या रवा लावून छान कोट करून घ्यायच्या आणि त्यानंतर आता ह्या फ्राय करायच्या आहेत. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचे आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये ह्या छान फ्राय होतात. तळून घेतल्या तरी चालतात, पण तळण्यापेक्षा कमी तेलामध्ये लगेच ह्या फ्राय होतात. जास्त तेल लागत नाही आणि जास्त वेळही जात नाही आणि छान कुरकुरीत होतात. तव्यावरती सगळ्या ठेवल्यानंतर एखाद मिनिटानंतर ह्या लगेच पलटवून घ्यायच्या आहेत. वरून पुन्हा थोडंसं तेल सोडायचे आणि साईडने पण सोडायचं थोडंसं. एक एक मिनिटानंतर हे थोडंसं पलटवून घ्यायचं. झाकण ठेवून शिजवलं तरी चालतं, पण झाकण ठेवल्यानंतर हे कुरकुरीत होत नाही, थोडंसं मऊ होतात, त्यामुळे आपण झाकण ठेवणार नाही आहे. एक 4 ते 5 मिनिटामध्ये ह्या छान फ्राय होतात दोन्ही बाजूने आणि लगेच शिजतात आणि मस्त कुरकुरीत होतात. खायला पण खूप छान लागतात. झटपट तयार होणारा हा स्नॅक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. एकदा मुलांना नक्की बनवून द्या, मुलं खूप आवडीने खातील. एकदम छान आणि मस्त असं हा फ्राय बटाटा तयार झालेला आहे. तर एकदा तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. सॉससोबत हे खायला खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. मस्त फ्राय बटाटा स्नॅक तयार आहे. कसं झालं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.